फ्रेंड्स धनश्री केक्समध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण स्लाइस केक म्हणजे टी केक बघतोय खूप सुंदर आणि टेस्टी लागणारा असा स्लाइस केक खूप सोप्या पद्धतीने झटपट होणारा चला तर मग सुरुवात करूयात तर इथे एक बाउल घेतलेला आहे मी खाली आणि त्यानंतर इथे मी घरात अव्हेलेबल असलेल्या साहित्यापासून तर इथे प्रीमिक्स घेतलेला आहे साधारणतः एक ग्रॅम त्यानंतर एक वाटी दूध एक टी स्पून मी इथे मावा इसेन्स घेतलेला आहे आणि त्यानंतर येलो कलर थोडीशी टूटी फ्रूटी इथे तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता किसून घेतलेले आणि त्यानंतर ऑईल आहे रिफाईंड ऑइल चला तर मग सुरुवात करूयात स्लाइस स्लाईस केक बनवायला तोही मावा फ्लेवरमध्ये तर इथे मी टीन घेतलेला आहे बटर पेपर फिल केला आहे आणि साईडला सगळीकडून ऑइल ग्रीस करून घेतलं आहे त्यानंतर बाउलमध्ये मी एक कप म्हणजेच एकशे ऐंशी ग्रॅम साधारणतः प्रिमिक्स घेतलेला आहे त्यानंतर एक टी स्पून इतकं मावा इसेन्स घेतलेला आहे खूप टेस्टी लागतो हा केक आणि तुम्ही नक्की बनवून बघाल अशी मला नक्कीच खात्री आहे इथे येलो कलर आहे दोन चार थेंब तर खूप छान कलर ऑप्शनल आहे इथे तुम्ही वापरू शकता नाही वापरला तरीही चालेल त्यानंतर तीन टेबलस्पून मग ऑइल टाकायचे हे रिफाईंड ऑईल आहे कुठलंही फ्लेवर्ड ऑइल इथे वापरायचं नाही तर इथे त्यानंतर दूध टाकून आपण जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित ॲडजस्ट करायची आहे हे बॅटर जे आहे ते आपण बीटरने फेटून घ्यायचं आहे आणि जर का बीटर नसेल तर हँडविस्क जर का असेल घरामध्ये तर त्याने फेटायचे तर पहा अशा पद्धतीने पूर्ण जे बॅटर आहे त्याची व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे कालच्या एपिसोडमध्ये मी माझा वर्कशॉपचा एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये स्लाईस केकसुद्धा दाखवला होता मावा फ्लेवरमध्ये तर मला फार कमेंट आल्या त्यामध्ये की तुम्ही मावा फ्लेवरमध्ये स्लाईस केक दाखवा आणि खास तुमच्यासाठी मी हा केक बनवून दाखवते हे जे बॅटर आहे हे स्लो स्पीडवरती साधारणतः एखाद मिनिटभर फेटून घ्यायचं आहे म्हणजेच एक्झ्यू करून घ्यायचं आहे यामुळे काय होईल की जे बॅटर आहे त्यामध्ये एरी इफेक्ट तयार होईल आणि जो स्पॉन्ज आहे किंवा जो स्लाईस केक आहे तो अगदी स्पॉन्जी तयार होईल तर बघू शकता साधारणतः अशी कन्सिस्टन्सी बॅटरची आहे सर्व व्यवस्थित अगदी मिक्स केल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरची झालेली आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किसून घेतलेले त्यामध्ये मी थोडीशी फ्रुटी वापरली आहे आणि तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर खूप तुमच्या रिक्वेस्ट आल्यामुळे खास तुमच्यासाठी हा मी स्लाइस केक दाखवते जर का तुम्ही केक बनवत असाल तर तुमच्या घरात असलेल्या साहित्यापासून तुम्ही हा केक जो आहे तो झटपट बनवू शकता ना आयसिंगचा झं झंझट ना सेटिंगचं झंझट हा तुम्ही गरम गरम चहा सोबत सुद्धा खाऊ शकता अगदी चार पाच वाजता जेव्हा आपण चहा बनवतो तेव्हा जर का खायला घरात काही नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी खास हा केक बनवू शकता खूप सुंदर लागतो मी सांगितलेल्या मेथडप्रमाणे जर का बनवला तर तर इथे मी मायक्रोवेव एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला दहा मिनिट प्रिहीट करून घेतला होता आणि त्यानंतर साधारणतः पंचवीस मिनिटांसाठी हा जो केक आहे हा मी बेक होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर पाहू शकता खूप सुंदर हा केक बेक होऊन पूर्ण थंड झालेला आहे हा तुम्ही गरमसुद्धा काढू शकता परंतु जर का जास्त गरम काढायला जाल तर त्याचा भुगा होईल किंवा तो तुटूही शकतो तर ती काळजी घ्यायची आहे तर तुमच्या खूप रिक्वेस्टमुळे आज खास स्लाईस केक हा मी बनवून दाखवला आहे या अगोदरही आपण स्लाईस केक बनवला आहे हवं तर त्याचीही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर हा पूर्ण मी डिमोल्ड करून घेतलेला आहे आणि डिमोल्ड केल्याच्यानंतर ह्याचा बटर पेपर आहे जो खालच्या साईडने तोही काढून घेतला आहे आणि याच्या व्यवस्थित अशा मी स्लाईस करून घेणार आहे तर इथे बघू शकता खूप सुंदर असा स्पॉन्जी झालेला आहे आणि खूप छान बेक होऊन तो थंड झालेला आहे तर इथे हा गरमसुद्धा खायला खूप छान लागतो टेस्ट खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवून बघा जर का आपल्या मुलांना अचानक खायला काही नसलं घरामध्ये तर हा केक एक खूप छान ऑप्शन आहे तुम्ही जर का होममेड होमबेकर असाल तर तुमच्या घरात नक्कीच हे साहित्य अवेलेबल आहे आणि लगेचच तुम्ही हा केक बनवून बघा मावाई सेन्सने हा प्रचंड जबरदस्त टेस्ट लागते तर पहा खूप सुंदर असा हा स्लाईस केक तयार झालेला आहे जर का आवडला तर धनश्री केक्सला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपले जे के केक आहे ते तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा शेअर करू शकता हिंदी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लिंक इन डिस्क्रिप्शन चला तर मग भेटूयात तोपर्यंत बाय